नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारती रेसिपीज या ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आहे रविवार, म्हणजे काल महाशिवरात्र होती आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. म्हणजे महाशिवरात्रीला पकडलेला उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात आणि आमच्याकडे उपवास आला म्हणजे देवाला नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करतात. तर मी आता माझ्या जेवणाची तयारी करत आहे आणि त्यासाठी मी डाळ वगैरे शिजवून घेतली आहे. आणि आज माझा स्वयंपाक असणार आहे पुरणपोळीचा. तर तुम्हाला मी दाखवते की इथे मी डाळ आता शिजत टाकलेली आहे. ते तुम्ही बघू शकता. मी पुरणपोळीसाठी डाळ आणि गूळ, म्हणजे डाळ आधी शिजवून घेतली होती आणि त्यानंतर त्यात गूळ घालून असं हे मिक्स करून घेणार आहे. आणि हे सुकलं की मग नंतर मी पुरणाची चाळण असते ना, त्या पुरणाच्या चाळणीवर हे सगळं वाटून घेणार आहे. आणि आज मी केली आहे चण्याची उसळ, पिवळं वरण आणि पुरणपोळी, असा माझा आजचा बेत असणार आहे. तर आता मी हे पुरण सुकून गेलं, म्हणजे सुकलं जरा की मग मी ते वाटून घेणार आहे आणि पोळ्या करणार आहे. इथे मी पुरण तयार करून घेतलं आहे, म्हणजे बघा किती सुकवून घेतलं आहे. सुकवून त्यात मी वेलची पावडर आणि जायफळ घेतलं आहे किसून. आणि आता सृष्टी ह्या पुरणाच्या चाळणीवर, सृष्टी ते बाजूला काय पडलं आहे, गुळ आहे. हे कसं गरम गरम असताना चाळणीवर वाटून घ्यावं लागतं. हे बघा खाली मस्त असं बारीक पुरण येते, त्यामुळे पोळी करताना पोळी फाटत नाही. तर इथे आपलं पुरण तयार होत आहे आणि तिकडे मी तिकडे वाटकर कबूतर हकवत आहेत आमच्या बाल्कनीमध्ये. बाल्कनी नाही, ग्रिलमध्ये खूप कबूतर असतात. आणि इथे मी तुम्हाला दाखवते, इथे मी चवळीची नाही चण्याची उसळ फोडणी दिली आहे. आता मी एकीकडे हे चण्याची उसळ माझी होईपर्यंत मी डाळ फोडणीला देणार आहे आणि नंतर पुरणपोळी करायला घेणार. आणि इथे तुम्ही बघू शकता सृष्टीने आपल्याला छानपैकी पुरण वाटून दिलेलं आहे. एकदम बारीक असं तिने पुरण वाटलेलं आहे पुरणाच्या चाळणीवर. आणि इथे माझी चण्याची उसळसुद्धा तयार झालेली आहे. इथे मी हिरव्या मिरच्या भाजणार आहे, म्हणजे तेलामध्ये फ्राय करणार आहे फक्त मीठ भरून. आणि इथे आपलं वरणसुद्धा आता उकळत आहे. आणि कुकर तर माझा सकाळीच लावून झालेला होता. सकाळी म्हणजे डाळ वगैरे मी उकडून घेतली तेव्हाच भात वगैरे माझा तयार झालेला आहे. तर आता फक्त मला पीठ मळायचं आहे आणि पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि इकडे सृष्टी काय करते बघूया. सृष्टीने गिझर लावला आहे. सृष्टी काय करते तू, काय लावलं आहे तोंडाला? मी कॉफीचा फेस पॅक लावलाय, म्हणजे काय कॉफीनचा असतो तो कॅफीन. त्याने काय होत, त्याने काय होत, माझ्या चेहऱ्याला कॉफी जास्त सूट होते म्हणून ते कॉफी मला लावलं फेस पॅक. ओके. आणि इथे खाली तुम्ही बघू शकता आमच्याकडे मुलं खूप उत्साही मुलं आहेत खेळायला, म्हणजे रोजच त्यांचे क्रिकेटचे सामने भरत असतात. आणि आज पण आहेत, आज मेजॉरिटी थोडी कमी आहे. आणि स्टेशन जवळ असल्यामुळे ट्रेनचा आवाज तुम्हाला आला असेल. आणि आता वाजलेत किती, 11:30 झालेले आहेत. आणि आता माझं जेवण बऱ्यापैकी झालेलं आहे, फक्त पोळ्या मला करायच्या आहेत. पोळ्या माझ्या करून झाल्या की मग सृष्टीला मी उपास सोडायला देणार आहे ना. भूक लागली असेल ना. चला तर पटकन पोळ्या करूया आणि जेवायला बसूया. तर मी आता पोळ्या करणार आहे, पण पोळ्या मी यावेळी मैद्याच्या करणार नाही आहे. कारण कम्पेअर करायला गेले ना तर मैद्याच्या पोळ्या नंतर थोड्या थोड्या अशा कडक होतात आणि गव्हाच्या पिठाच्या केलेल्या पोळ्या एकदम लुसलुशीत होतात. पण त्या परतताना सुद्धा माझ्या पाटतात ॲक्च्युली, म्हणजे इतक्या लुसलुशीत होतात की आपला पलिता त्या पुरणपोळीमध्ये असा जातो आणि पोळी फुटते. आणि मैद्याची पोळी कशी माझी टम्म फुकते. आता बघूया, मी लास्ट टाईम पण मी गव्हाच्याच पोळ्या केल्या होत्या, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या. आणि आत्तासुद्धा मी गव्हाच्या पिठाच्याच करणार आहे. तर बघूया, मी करताना तुम्हाला दाखवते नक्की. आज तुम्ही पुरणपोळ्या खायला या. आवाज अवतीभवती खूप आहे कारण बाजूच्या रूममध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि सृष्टीचं तिकडे काहीतरी चालू आहे. असं घरात आमच्या खूप काय 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 चालू असतं. मी काय करते आता? आता माझं सगळं जेवण करून झालंय, फक्त त्या पोळ्या लाटायच्या आहेत. तर मी पोळ्या आता लाटते आणि मी अशा 4-5 पोळ्या म्हणजे अशा एकदम भरून घेते, म्हणजे कसं मला फटाफट फटाफट करता येतात. आणि यावेळी मी सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पोळ्या करते.
आणि मी पोळी किंवा चपाती करताना पोरपाटाचा वापर खूप कमी करते. मी माझ्या किचन प्लॅटफॉर्मवरच सगळं करते. हे तू बनवून ठेवलेस ना? हो, हे असे हे बनवून ठेवले मी, भरून ठेवले. म्हणजे कसं होतं, पटपट घेतलं की लाटता येतं, जास्त पण नाही, चार चार पाच पाच. इथे माझा तवा सुद्धा तापला आहे. आता आपण त्यावर पोळी टाकून घेऊया, तूप टाकूया. तुम्हाला तूप हवं तर तुम्ही तूप लावू शकता, किंवा तेल हवं असेल तर तेल सुद्धा लावू शकता. दुसरा घेतलाय. हा, आणि थोडं जर नवीन तुम्ही असाल तर हे असं भाकरीसारखं, म्हणजे पुरण आतमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कशी पोळी फाटत नाही आपली, स्प्रेड होतं. हा, स्प्रेड होतं ते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लाटून घेऊ शकता. डायरेक्ट लाटली तर काय होतं, ते पूर्ण पुरण आतमध्ये इकडे तिकडे सरकतं, एका साईडला होतं. हा, आणि पोळी फाटते. तर आता आपली पोळी आपण पलटून घेऊया. मला गव्हाची आहे ना ही, गव्हाची खूप इझी, म्हणजे मला असं वाटतं की चांगली इझी नाहीये. इझी नसते गव्हाची, सेम असते प्रोसिजर. असं नाही, म्हणजे खायला जरा बरं पडतं. हा, मैद्याचा वापर नाहीच आहे. आपण चपाती सारखं पटकन खाऊन टाकतो, मला तरी असं वाटतं. चपाती सारखं तर ती पण तू मैद्याची पण पटकन खाऊ शकते. स्टिकी स्टिकी लागते. हा, ती नंतर मी तुला बोलली ना, कडक होते. ही कशी नरम राहते, ही खूप नरम राहते. पण याच्यापेक्षा माझ्या मैद्याच्या फुगतात, मैद्याच्या टम्म होतात एकदम. मैद्याच्या माझ्या पोळ्या एकदम टम्म फुगतात. हे कसं थोडस चलत आहे. गव्हाचीच आवडते जास्त. गव्हाची एकदम लुसलुशीत होते, हलकी लागते खायला. खायला पण होती. फुगली आहे, थोडी फुगली आहे. आणि मी पोळ्या असं चांगलं शेकून घेते खरपूस. मला ते असं पिटूळ पिटूळ असे आवडत नाही, म्हणजे अशा नाही. खायकांचं ना म्हणजे आतमध्ये खूप कमी असतं सारण, आणि चपातीचा बॉर्डर एवढी जाडी असते. नाही नाही, ती खावीशीच वाटत नाही मला. काय काय गोष्टी मुंबईच्या हातच्या आवडतात. येस, मी पोळी तयार झालेली आहे. आता अशा प्रकारे मी बाकीच्या पोळ्या फटाफट लाटून घेते. आज मी उठल्यापासून म्हणजे कामच करते. देवपूजा माझी झाली, आणि देवपूजा झाल्यापासून मी जेवणाला सुरुवात केली आहे. कारण मला उपवासाचं जेवण करायचं होतं, आणि त्यात सृष्टीचा उपवास होता. बापरे, तिला काय बोलली होती की तू जेव म्हणून, पण ती जेवली नाही. थांब, एक गव्हाची पोळी असते ना, ती गव्हाची पोळी ना अशी कधीतरी बाहेर येते, पुरणाची तशी येत नाही. पुरण चिवट असतं, म्हणजे हे सॉरी मैदा चिवट असतो ना, म्हणून मग ते त्यातलं पुरण बाहेर येत नाही. आपण बघूया पप्पा काहीतरी करतायत. कबूतर हकवायचं योजना. पप्पा काय करताय तुम्ही, जातायत का कबूतर? कबूतर उडतायत का? एक उडालाय. तर आता नैवेद्याचं इथे ताट तयार केलंय सृष्टीने. सृष्टी, ताटात काय काय दिलंस नैवेद्याच्या? पुरणपोळी, भात, चण्याची भाजी, उसळ, उसळ, गोडी डाळ, आणि ते कटाची आमटी. आणि पोळ्या किती आहेत? पाच आहेत ना. हा, नैवेद्याला पाच पोळ्या. जाता देवाला नैवेद्य दाखवू जा. ताट एकदम वजनदार आहे. वजनदार आहे, उपास पण वजनदार होता ना कालपासून. तर आज शिवजयंती आहे, तर त्यानिमित्ताने आमच्या एरियामध्ये असे खूप असं पालखी किंवा असं सोहळा असणार आहे. रॅलीज वगैरे होणार आहेत, प्लस काही प्रोग्रामसुद्धा आहे, म्हणजे पोवाड्याचा प्रोग्राम आहे किंवा असं सगळं आहे. तर आता आपण तिथे जाऊया. अर्थातच खूप आवाज येतो आहे इकडनाच, घरातूनच. तर आपण जरा बघूया की तिथे काय होत आहे. Thank you.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. Ha ha ha!